नंतर नोकरीचा योग पण आला होता, निमंत्रण पण आलं होतं, पण आपल्याला परत जाऊन महाराष्ट्रातच काम करायचंय, इथेच थांबणार नाहीये जोपर्यंत हातपाय चालू आहेत, गुडघेही साथ देत आहेत तोपर्यंत मी काम करत राहणार. कधीही नाट्य परिषदेचं कुठलंही काम असेल तर मी आहे, एवढंच सांगू इच्छिते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सगळे पदाधिकारी आणि मायबाप प्रेक्षक, इतक्या छान छान भाषणांनंतर काय बोलावं हा जरा प्रश्नच पडतो, पण हा जो मला सन्मान दिलाय त्याबद्दल मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानते. कारण बाहेर आपण कितीही चांगलं काम करून आलो तरी घरी आल्यानंतर घरच्यांच्या शाबासकीची थाप जेव्हा आपल्याला मिळते ती काहीतरी वेगळीच असते, आणि तसं फिलिंग आज मला इथं येत आहे. 74 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून मी स्नातक होऊन परत आले. तिथे नंतर नोकरीचा योग पण आला होता, निमंत्रण पण आलं होतं, पण आपल्याला परत जाऊन महाराष्ट्रातच काम करायचंय हा एक विचार होता, त्यामुळे त्या निमंत्रणाला मान न देता परत आले, आणि त्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत, 74 ते 24. आणि त्या वर्षी मला हा सन्मान मिळतोय. मागे म्हणून पाहताना बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण काय केलंय एक्झॅक्टली, खूप काही केलंय का काहीच केलं नाहीये. पण आता अशी भावना होती की मी खरंच तसं काहीच केलेलं नाहीये, मी फक्त ऍक्टिंग करत गेले, माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कॅरेक्टरमधनं, वेगवेगळ्या भूमिका केल्या, वेगवेगळ्या शैलींमधून कामं केली, मला खूप मिळालं, मी प्रेक्षकांना काय दिलंय. पण जेव्हा असा विचार येतो तेव्हा आणखीन काहीतरी करायची ऊर्जा आपल्याला मिळते, आणि तशी ऊर्जा आत्ता मला मिळतीये की मला हा सन्मान देऊन की तू काहीतरी केलेला आहेस आणि अशीच पुढे जात राहा, हा या सन्मानाचा मी अर्थ समजते. आणखीन जास्त काही बोलणार नाही, पण इथेच थांबणार नाहीये जोपर्यंत हातपाय चालू आहेत, गुडघेही साथ देत आहेत तोपर्यंत मी काम करत राहणार, कुठेही कधीही कसंही, नाटक सिनेमा टेलिव्हिजन कुठेही. आणि या नाट्य परिषदेच्या मेळाव्यामध्ये, कलावंत मेळाव्यामध्ये मी प्रशांतजींना असं सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा त्यांनी अर्थात प्रत्येक वेळेला मला बोलवलेलं आहे की रोहिणी आज तुला वेळ आहे का, इकडं तिकिटालयचं उद्घाटन करायचंय तिथं येशील का, पण समहाव या नाटकामुळेच मला कुठेही जाता आलं नाहीये. चार चौघीचे प्रत्येक वेळेला प्रयोग होते, पण तरीही याच्यानंतर कधीही नाट्य परिषदेचं कुठलंही काम असेल तर मी आहे, एवढंच सांगू इच्छिते. आणि दुसरं म्हणजे आत्ता जब्बार पाटीलांनी जी एक संकल्पना सांगितली, मी इतर भाषांमधून काम केलंय म्हणून नाही, पण कलकत्त्याची बंगाली रंगभूमी किंवा कन्नड रंगभूमी या रंगभूमी तितक्याच प्रगत आहेत जितकी आपली मराठी रंगभूमी प्रगत आहे, आणि तिथं काय काम चाललेलं आहे, इतर स्टेट्समध्ये काय काम चाललेलं आहे, इतर रंगभूमीवर काम काय चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर आपण आपल्याला जोखतो. आणि म्हणून मला वाटतं जब्बार पाटीलांनी जी
संकल्पना सांगितली आहे ती मला अतिशय आवडलेली आहे. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने असा एक महोत्सव करावा जिथे इतर भाषांमधून आलेले नाटकं सादर होतील आणि त्यालाही आपण तेवढाच प्रतिसाद देऊ, ही मी इच्छा व्यक्त करते. आणि आपल्या सगळ्यांचं, मायबाप प्रेक्षकांचं, त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि अशीच मला ऊर्जा देत राहा, असंच प्रेम देत राहा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. नमस्कार.